हॅलो, नमस्कार. मी जयश्री रुचकर रेसिपी आणि ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकदम सोपी व खूपच टेस्टी अशी एक रेसिपी बघणार आहोत. तो म्हणजे शाही तुकडा. शाही तुकडा करायला एकदम सोपा आहे आणि खूपच कमी साहित्यामध्ये तयार होतो. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया. शाही तुकडा बनवण्यासाठी मी दूध गरम करून घेते. येथे एका पॅनमध्ये मी 2 कप दूध हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपलं दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण ब्रेडचे तुकडे करूया. तर तुम्ही बघू शकता मी ब्रेडचे अशा पद्धतीने तुकडे करून घेते. या ठिकाणी 10 ते 12 ब्रेडचे तुकडे तयार आहे. हे आता बाजूला ठेवून आपण दुधाकडे वळूया. तर आता इथे दूध आपलं थोडंसं कोमट झालेलं आहे. ते एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं दूध काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि उरलेल्या दुधामध्ये आपल्याला 1 कप साखर ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता साखर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी येथे 1 कप साखर घेतलेली आहे. साखर घातली की आपल्याला हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला या ठिकाणी सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर दूध खाली लागेल. येथे आपलं वाटीतलं मिश्रण देखील थोडंसं कोमट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकून ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. कस्टर्ड पावडर टाकली की आपल्याला त्यामध्ये 1.5 टेबलस्पून मिल्क पावडर ती देखील घालायची आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल किंवा कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं 1 कप जास्त दूध घ्यायचं आहे. ते जास्त वेळ अटवून घ्यायचं आहे. पण आपल्याला झटपट रबडी तयार करायची आहे म्हणून आपण कस्टर्ड पावडर आणि दुधाची पावडरचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले दूध हे चांगलं उकळलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातलं की दूध लगेचच आपलं घट्ट व्हायला सुरुवात होतं. त्याच्यामुळे आपल्याला ते लगेचच हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याचे गुठळ्या होत नाही. तर आता तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट होत चाललं आहे. अशा पद्धतीने हलवलं की आपलं मिश्रण देखील खूप छान होतं, अगदी स्मूदिस्ट टेक्स्चर होतं आहे त्याचं. तर आता या ठिकाणी मी काही काजू बदामचे देखील काप घालत आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूटचे काप घेऊ शकता. आपली रबडी तयार झाली आहे की नाही हे बघण्यासाठी काय करायचं, तर एक स्टीलचा स्पॅच्युला घ्यायचा किंवा चमचा घ्यायचा. तो अशा पद्धतीने आपल्या रबडीमध्ये फिरवायचा आणि मग एक बॅक साईडला अशा पद्धतीने एक रेष द्यायची. आपल्याला ती रेष स्पष्टपणे दिसत असेल तर रबडी तयार आहे. ती आता बाजूला ठेवून देऊया. दुसरीकडे आपल्याला ब्रेडचे तुकडे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. आपलं तेल हे चांगलं गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला ब्रेडचे तुकडे तळून घ्यायचे आहे. मी अशा पद्धतीने ब्रेडचे तुकडे तेलामध्ये सोडते. तेल चांगलं गरम असलं की ब्रेडचे तुकडे हे लगेचच लाल होतात. तर आता या ठिकाणी आपले ब्रेडचे तुकडे हे चांगले तळून झालेले आहेत, ते आता काढून घेऊया. मी अशाच पद्धतीने उरलेले ब्रेडचे देखील तुकडे तळून घेणार आहे. शक्यतो ब्रेडचे तुकडे तळताना गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे, त्यामुळे ब्रेडचे तुकडे हे लवकर तळले जातात व उत्तम तळले जातात. आता या ठिकाणी माझे सर्व ब्रेडचे तुकडे हे तळून झालेले आहेत. याला सोकिंगसाठी आपल्याला पाक तयार करायचा आहे. पाक तयार करण्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 3 कप साखर व 2 कप पाणी घालून हा पाक तयार करून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडीशी वेलची पूड ती देखील घालणार आहे. तुम्हाला रबडीमध्ये घालायची असेल ती देखील तुम्ही घालू शकता. आता इथे आपला घट्टसर असा पाक तयार आहे, आपण सर्व्ह करायला घेऊया. एका राऊंड शेप केक टिनमध्ये मी अशा पद्धतीने ब्रेडचे तुकडे पसरवून घेते. माझ्याकडे स्क्वेअर शेपचा केक टिन नव्हता म्हणून मी राऊंड शेपचा घेतलेला आहे. तुमच्याकडे असेल तर उत्तमच आहे. आता याच्यावर सोकिंगसाठी आपल्याला साखरेचा पाक घालून हा सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला ब्रेडचे तुकडे अशा पद्धतीने अरेंज करून याची दुसरी लेअर तयार करून घ्यायची आहे. येथे आपले ब्रेडचे तुकडे अरेंज झालेले आहेत. याच्यावर पुन्हा एकदा आपल्याला साखरेचा पाक घालायचा आहे. मी तोपर्यंत सर्व लेअर्स करून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर.
आणि कमेंट नक्की करा। इथे माझा साखरेचा पाक हा सर्व बाजूंनी सोक करून झालेला आहे। आता याच्यावर आपल्याला रबडी घालायची आहे। तर तुम्ही बघू शकता माझी रबडी ही उत्तम झालेली आहे, अगदी व्यवस्थित झालेली आहे। तुमची रबडी थोडीशी घट्टसर झालेली असेल तर तुम्ही याच्यामध्ये दूध देखील ॲड करू शकता, हरकत नाही। ही रबडी आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे। रबडी आणि ब्रेडचं कॉम्बिनेशन उत्तम लागतं। तर आता इथे माझी रबडी सर्व बाजूंनी पसरवून झालेली आहे आणि ऑलमोस्ट संपलेली आहे पॅनमधली। आता शाही तुकड्यावर गार्निशिंगसाठी आपल्याला काही ड्रायफ्रूटचे काप देखील घालायचे आहेत। आपण रबडीमध्ये अगोदर घातले होते पण गार्निशिंगसाठी आपल्याला पुन्हा एकदा घालायचे आहेत। तुमच्याकडं नसेल किंवा तुमच्याकडे टुटी फुटी असेल ती देखील घातली तरी उत्तम दिसते। या ठिकाणी आपली शाही तुकडा हा तयार आहे। आता हा आपण झाकण ठेवून 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवायचा आहे। 3 तास झाले की मग सर्व्ह करायला घ्यायचा आहे। उत्तम लागतो व लहान मुलांना तर खूपच आवडतो। तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।